नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा यासाठी राज्यघटना हा विषय किंवा या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण वीस प्रश्न अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर समित्यांचे सभापती पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती या पदाची मुदत किती असते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाच वर्ष पर्याय क्रमांक दोन चार वर्ष पर्याय क्रमांक तीन अडीच वर्ष आणि पर्याय क्रमांक चार आहे एक वर्ष तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडीच वर्ष प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कलम एकवीस अ पर्याय क्रमांक दोन कलम एकोणचाळीस बी पर्याय क्रमांक तीन कलम एक्कावन्न अ आणि पर्याय क्रमांक चार आहे कलम एकोणपन्नास सी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम एक्वन्न अ हे भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीन राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन महान्यायवादी पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक चार आहे पंतप्रधान तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि सध्या एम व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत व ते उपराष्ट्रपती आहेत प्रश्न क्रमांक चार संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लोकसभा पर्याय क्रमांक दोन राज्यसभा पर्याय क्रमांक तीन विधानसभा आणि पर्याय क्रमांक चार आहे विधान, विधान परिषद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे ते विसर्जित होत नाही म्हणून कायमस्वरूपी सभागृह राज्यसभा हे आहे आणि लोकसभा हे दर पाच वर्षांनी नवीन सभासद येतात लोकसभेची निवडणूक दर पाच वर्षांनी होते लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा हे, राज्य हे लोकसभेचे वरिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अष्ट्याहत्तर पर्याय क्रमांक दोन दोनशे अडतीस पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि पर्याय क्रमांक चार आहे पाचशे पंचेचाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे तर विधान परिषदेची अष्ट्याहत्तर एवढी सदस्य संख्या आहे प्रश्न क्रमांक सहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक साठ वर्ष पर्याय क्रमांक दोन बासष्ट वर्ष पर्याय क्रमांक तीन पासष्ट वर्ष आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बासष्ट वर्ष एवढे उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय होय प्रश्न क्रमांक सात राज्यातील सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ग्रामसभेतर्फे पर्याय क्रमांक दोन गावातील मतदारांकडून आणि पर्याय क्रमांक तीन आहे ग्रामपंचायत सदस्यांकडून व पर्याय क्रमांक चार आहे सामान्य लोकांकडून तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अगोदर या प्रश्नाचे उत्तर होते ग्रामपंचायत सदस्यांकडून परंतु आता गावातील मतदारांकडून डायरेक्ट सरपंचाची निवड केली जाते प्रश्न क्रमांक आठ भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिप्पन पर्याय क्रमांक दोन लॉर्ड मियो पर्याय क्रमांक तीन लॉर्ड केनिंग पर्याय क्रमांक चार आहे लॉर्ड माउंट पॅटर्न तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिप्पन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक नऊ ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तहसीलदार पर्याय क्रमांक दोन पंचायत समिती पर्याय क्रमांक तीन ग्रामसभा आणि पर्याय क्रमांक चार आहे ग्रामपंचायत सदस्य तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दहा जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय क्रमांक दोन केंद्र शासन पर्याय क्रमांक तीन राज्य शासन आणि पर्याय क्रमांक चार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्य शासन जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विभागीय आयुक्त पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व पर्याय क्रमांक चार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विभागीय आयुक्त यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा सादर करतात प्रश्न क्रमांक बारा भारतात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार सर्वात प्रथम कोणत्या राज्याने केला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन राजस्थान पर्याय क्रमांक तीन बिहार व पर्याय क्रमांक चार आहे कर्नाटक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजस्थान राजस्थान हे राज्य भारतामध्ये पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य आहे तर महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ज्या ज्यांनी पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला ते मला कमेंटमध्ये कळवा प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती असतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ए, एक वर्ष पर्याय क्रमांक दोन दोन वर्ष पर्याय क्रमांक तीन अडीच वर्ष आणि पर्याय क्रमांक चार आहे पाच वर्ष तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडीच वर्ष महाराष्ट्रातील महानगरपालिकेंच्या महापौरांचा कालावधी हा अडीच वर्षाचा असतो प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील स्थानिक �その स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी कोणावर आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भारतीय निवडणूक आयोग पर्याय क्रमांक दोन राज्य निवडणूक आयोग पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र कॅबिनेट व पर्याय क्रमांक चार आहे लोकसेवा आयोग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते प्रश्न क्रमांक पंधरा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन पटवारी म्हणजे तलाटी पर्याय क्रमांक दोन पोलीस पाटील व पर्याय क्रमांक चार आहे गटविकास अधिकारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी हा ग्रामसेवक हा असतो प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक एक मे एकोणीसशे साठ पर्याय क्रमांक दोन एक मे एकोणीसशे एकसष्ट पर्याय क्रमांक एक तीन आहे एक मे एकोणीसशे बासष्ट आणि पर्याय क्रमांक चार आहे एक मे एकोणीसशे चौसष्ट तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा कोणती समिती ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानली जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक नगरपंचायत पर्याय क्रमांक दोन पंचायत समिती पर्याय क्रमांक तीन ग्रामपंचायत व पर्याय क्रमांक चार आहे ग्रामसभा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचायत समिती ही समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानली जाते प्रश्न क्रमांक अठरा ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक पर्याय क्रमांक दोन सरपंच पर्याय क्रमांक तीन गटविकास अधिकारी व पर्याय क्रमांक चार आहे उपसरपंच तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सरपंच सरपंच गावचे सरपंच हे ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे अध्यक्षस्थान भूषवितात प्रश्न क्रमांक एकोणावीस पंतप्रधान म्हणून काय तयार करणे हे त्यांचे प्रमुख कर्तव्य आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक घटना तयार करणे पर्याय क्रमांक दोन मंत्रिमंडळ तयार करणे पर्याय क्रमांक तीन लोकसभा तयार करणे आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ तयार करणे हे पंतप्रधान यांचे प प्रमुख कर्तव्य आहे प्रश्न क्रमांक वीस या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न भारतीय संसदेचे लोकसभा हे कोणते सभागृह आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक प्रथम पर्याय क्रमांक दोन वरिष्ठ पर्याय क्रमांक तीन कनिष्ठ आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन कनिष्ठ भारतीय संसदेचे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे तर वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा हे आहे या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील धन्यवाद